परवा काल आणि आज झालेल्या वादळ आणि पावसामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ज्वारी, मका, कापूस, केळी अशा विविध पिकांच्या संदर्भात नुकसान झाल्याचे फोन विविध गावातल्या शेतकरी बांधवांचे आल्यानंतर आपण तात्काळ आपल्या विभागाचे प्रांताधिकारी बांदल साहेब, तहसीलदार चावडे साहेब आणि कृषी अधिकारी जाधव साहेब यांच्याशी चर्चा करून दोघही तालुक्यांमध्ये जिथेही नुकसान झालेलं असेल, मग ते 33% आत आहे का 33% जास्त आहे याचा सर्वे करून तात्काळ अहवाल हा प्रांताधिकारी साहेबांकडे पाठवण्याचे आदेश प्रांत साहेबांनी दिलेले आहेत। मला असं वाटतं की 1-2-3 दिवसाच्या आत सगळ्यांचे पंचनामे होऊन प्राथमिक अहवाल हा प्रांत साहेबांकडे येईल। तो साहेबांकडे आल्याबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राऊत साहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ कृषी मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या सगळ्या गोष्टीची आपण दखल घेऊन लवकरात लवकर यांची नुकसान भरपाई आपल्याला कशी मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी पाचोरा आणि भरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना या निमित्ताने आव्हान वजा विनंती करू इच्छितो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही, जे काही नुकसान झालेलं असेल त्याचा योग्यरित्या पंचनामा करून आपल्याला तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल हा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल अशी ग्वाही आपल्या माध्यमातून मी तमाम शेतकरी बांधवांना देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृषी नाही पत्र दिलंय त्याच्यावर व्हेरीफाय करून आपण पॉझिटिव्हली आपलं आहे आणि ज्यांचं नुकसान आहे त्यांना आपण 100% आणि आपल्या फोन नंतर सकाळी आम्ही फक्त कोणती गावच नाही तालुक्यात जेवढी गाव असेल सगळ्यांना तिथून तक्रार स्वतः जाऊन पाहणी करावी, प्राथमिक आवाज द्यावा। याच्यापूर्वी पण जे